मुंबई मध्ये बघता बघता रुग्णसंख्या 20,000 गेली आहे, ज्याची भीती होती तेच झालं। झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येत मुंबईतील दाटीवाटीचा भाग म्हणजेच धारावीतही अशीच परिस्थिती आहे। आतापर्यंत एक अंकी रुग्णवाढ होत असताना आता धारावीत 107 रुग्णसंख्या काल नोंदवली गेली आहे। धारावीकडे सगळ्यांचंच पहिल्या लाटेपासून लक्ष होतं, अत्यंत दाटीवाटीचा भाग असल्यामुळे इथे रुग्णसंख्या झपाट्याने वाढणार याची भीती होती आणि तेच झालेलं आहे। 107 रुग्ण काल धारावीत सापडलेत। मुंबईमध्ये 20,000 पार रुग्णसंख्या गेली आहे। धारावीतल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांनी। मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढतीये। काल दिवसभरात 20,000 जास्त रुग्णसंख्या आढळलेली आहे। तर दुसरीकडे मुंबईतला सगळ्यात दाटीवाटीचा परिसर तो म्हणजे धारावी, धारावीमध्ये सुद्धा काल 107 रुग्णांची नोंद झालेली आहे। 100 आकडा आता धारावीत पार झालाय। एका दिवसात 107 रुग्णांची नोंद होणं म्हणजे नक्कीच ही धारावीसाठी सुद्धा धोक्याची घंटा आहे। आत्तापर्यंत धारावीत सक्रिय रुग्ण हे 444 आहेत। दुसरीकडे धारावीत सुद्धा मास्क सोशल डिस्टन्सिंगचं पालन होताना दिसत नाही। अनेक लोक मास्क घालत नाही आहेत हे आत्ता आपण इथेसुद्धा बघू शकतो। मात्र जर मुंबईकरांनी धारावीकरांनी गांभीर्याने घेतलं नाही तर ही रुग्णसंख्या अशीच झपाट्याने वाढेल, कारण की सध्या आपण बघतोय तर बेड्सची जरी हॉस्पिटलायझेशन कमी होत असलं तरी पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय। 30% वर पॉझिटिव्हिटी रेट गेलेला आहे आणि मुंबईत 20,000 पार रुग्णसंख्या गेलेली आहे। 20,000 पार गेले तर लॉकडाऊन होईल असा इशारासुद्धा सरकारने दिलेला होता आणि तेच झालेलं आहे। 20,000 पार गेलेली आहे त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे। तर दुसरीकडे नागरिकांनीसुद्धा आता गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी उंबरकरसह ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई। ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्येचे आकडे वेगानं वाढत असले तरी बहुतांश रुग्ण लक्षणविरहित आहेत। तसंच लक्षणं असलेल्या रुग्णांमध्येही आजाराचं स्वरूप सौम्य आहे, घशाच्या संसर्गाचं प्रमाण अधिक आहे। हा विषाणू फुफ्फुसावर फारसा आघात करत नाही त्यामुळे प्राणवायूची गरजही तुलनेनं फार कमी आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही असं तज्ज्ञांनी म्हटलंय। होम क्वारंटाईन रुग्णांसाठी बीएमसीनं गाईडलाईन्स जारी केल्या आहेत। कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणं नाही आहेत, त्यामुळे अशा कोरोना रुग्णांना क्वारंटाईन ठेवताना नेमक्या कोणत्या नियमांचं पालन करावं लागेल याच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत। ज्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा श्वसनाचा त्रास नसेल, ताप नसेल, ऑक्सिजन पातळी नॉर्मल असेल अशा व्यक्तींना होम क्वारंटाईन होता येईल। पुण्यात आठवडाभरात शहरातल्या संसर्गाच्या दरात तिप्पट वाढ झाली आहे। कोरोना रुग्णसंख्या पुण्यात 5% 15% गेली। 30 डिसेंबरला पुण्यात 298 रुग्ण होते। 6 जानेवारीला हाच आकडा 15,775 गेलाय। त्यापैकी 2,284 रुग्णांना कोरोना झाल्याचं उघड झालंय। सह्याद्रीची उंची म्हणजे